हे आपले बिना पाकातले रव्याचे लाडू तयार आहेत. खूप झटपट असे होतात, अगदी बाजारात मिळतात तसे झालेत. दिवाळीमध्ये सगळ्यात सोप्पा लाडवाचा प्रकार म्हणजे हे रव्याचे लाडू. ह्या रव्याच्या लाडवाचं टेक्स्चर तुम्ही इथं बघू शकता आणि किती छान दिसतोय पण बघा इथे, आणि खूप छानही लागतो आणि मुलांना खूप आवडतात हे रव्याचे लाडू. इतके छान टेस्टी असे बनतात. ह्या लाडू बघा तुम्ही आतमधून कसा दिसतो ते. आतमधून ह्या लाडवाचा टेक्स्चर तुम्ही बघू शकता. ह्या रव्याच्या लाडू मध्ये ओल्या नारळाची खूप छान अशी टेस्ट येते, त्यामुळे ओला नारळच टाकायचा ह्या दिवाळीत. हे रव्याचे लाडू नक्की करून बघा. नमस्कार, मी अश्विनी माझ्या किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करते. आज आपण बनवणार आहोत रव्याचे लाडू आणि ते सुद्धा बिना पाकातले बनवणार आहोत. आणि हे लाडू अगदी 10 मिनिटात होतात. तर चला बघूयात त्यासाठी आपल्याला काय काय इन्ग्रेडियंट लागणार आहेत. आणि तुम्ही अश्विनीज किचनला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि हो बेल आयकनवर प्रेस करायला विसरू नका. तुम्ही अश्विनीज किचनला फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटरवर पण फॉलो करू शकता. तर रव्याच्या लाडवासाठी आपल्याला लागणार आहे इथे हे खिसलेलं ओलं खोबरं, इथे हे काजूचे काप, पिस्त्याचे काप, बदामाचे काप, इथे मनुका, इथे ही पिठी साखर, इथे हा मी बारीक रवा घेतलाय. तुमच्याकडे जर बारीक रवा नसेल, जाडसर रवा असेल तर तुम्ही थोडा त्याला मिक्सरवर फिरवून घ्या, कारण की रव्याच्या लाडवासाठी आपल्याला बारीक रवाच हवा. साजूक तूप, इलायची पावडर, इथे हे दूध, हे मी इथे कोमट दूध घेतलेलं आहे. गॅस चालू करून घेऊयात. इथे पॅनमध्ये मी साजूक तूप टाकून घेतलंय आणि साजूक तूप छान गरम झालंय. ह्याच्यामध्ये हा रवा टाकून घेऊयात. गॅस मिडियम फ्लेमवर ठेवायचा आहे. आपल्याला ह्या रव्याला ह्या साजूक तुपामध्ये छान खमंग असं भाजून घ्यायचंय. एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, आपल्याला ह्या रव्याचा कलर चेंज होऊन नाही द्यायचा आहे. ह्या रव्याला आपल्याला एकसारखा हलवत राहायचंय, नाहीतर तो खालून लागेल. फक्त 3-4 मिनिटं लागतात मिडियम फ्लेमवर हा रवा खमंग भाजण्यासाठी. छान असा वास यायला लागलेला आहे. हा रवा आपला हलकासा भाजायला सुरुवात झालेली आहे. आपण त्याच्यामध्ये हे खिसलेलं ओलं खोबरं टाकून देऊयात. ह्या ओल्या खोबऱ्याला आपल्याला फक्त 1 मिनिटं ह्या रव्याबरोबर भाजून घ्यायचंय. हे बदामाचे काप टाकून घेऊयात ह्याच्यामध्ये. हे काजूचे काप टाकून घेऊयात. हे पिस्त्याचे काप टाकून घेऊयात. ह्या मनुका टाकून घेऊयात. हे जे सगळे काप आहेत त्यांना आपल्याला ह्या रव्याबरोबर भाजून घ्यायचंय. ह्या सगळ्या गोष्टी तुपामध्ये भाजून झालेल्या आहेत. रवा छान फुललाय, खमंग असा वास येतोय. आपण आता काय करायचंय, गॅस बंद करूयात. ह्या रव्याला आपण बाउलमध्ये काढून घेऊयात. रव्याला आपण बाउलमध्ये काढून घेतलेलं आहे. छान खमंग असा रवा भाजून झालेला आहे. आपण त्याला बाउलमध्ये काढून घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये आपण ही इलायची पावडर टाकून घेऊयात. मिक्स करून घेऊयात. ही पिठी साखर आहे ती आपल्याला चाळून टाकायची ह्याच्यामध्ये. जर तशीच टाकली तर गुठळ्या होतात. ह्या पिठी साखरेला छान आपण असं चाळून घेतलेलं आहे. पिठी साखरेला मिक्स करून घेऊयात. साखरेचं प्रमाण तुम्ही कमी जास्त घेऊ शकता, तुम्हाला जसं गोड आवडतं त्यानुसार. पिठी साखरेला आपण छान मिक्स करून घेतलेलं आहे ह्या रव्यामध्ये. ह्याच्यामध्ये पहिल्यांदा आपण 1 स्पून दूध टाकून घ्यायचंय. हे मी इथे कोमट दूध घेतलेलं आहे. मिक्स करून घ्यायचंय. दुसरा स्पून आपण एक दुधाचा टाकून घेणार आहोत ह्याच्यामध्ये आणि परत मिक्स करून घ्यायचंय. आणि दूध जास्त बिलकुल नाही टाकायचंय, कारण की रव्याचे लाडू जास्त दिवस टिकत नाहीत. हे दूध छान मिक्स झालेलं आहे ह्या रव्यामध्ये. रव्याचे लाडू बनवायला सुरुवात करूयात आता. आणि हे लाडू 15-20 दिवस आरामशीर टिकतातही. किती छान लाडू बनतायत बघा. आपला हा पहिला रव्याचा लाडू तयार आहे. त्याला आपण ह्या प्लेटमध्ये ठेवून देऊयात. आता दुसरा लाडू बनवून घेऊयात. ह्या मिश्रणाला जास्त गार होऊन नाही द्यायचंय आपल्याला, त्यामुळे थोडंसं कोमट असतानाच आपल्याला ह्याचे लाडू बांधून घ्यायचेत. हा दुसरा लाडू आपला तयार आहे. ह्या प्लेटमध्ये ठेवत जाऊयात. असंच आपल्याला ह्या पूर्ण मिश्रणाचे लाडू बांधून घ्यायचेत. हे बघा किती छान बनतायत आपले लाडू. लाडू वळत नाहीत म्हणून जास्त दूध टाकू नका. लाडू वळत नाहीत कारण की ते मिश्रण थोडंसं थंड झालेलं असेल, त्यामुळं पॅनवर थोडंसं गरम करून घ्या आणि मग लाडू तुम्ही वळून घ्या. पण जास्त दूध टाकू नका. पूर्ण मिश्रणाचे आपण लाडू बनवून घेतलेत. हे आपले बिना पाकातले रव्याचे लाडू तयार आहेत. ह्या रव्याच्या लाडवाचं टेक्स्चर तुम्ही इथं बघू शकता आणि किती छान दिसतोय पण बघा इथे, आणि खूप छानही लागतो. ह्या लाडू बघा तुम्ही आतमधून कसा दिसतो ते. आतमधून ह्या लाडवाचा टेक्स्चर तुम्ही बघू शकता. ह्या दिवाळीत हे रव्याचे लाडू नक्की करून बघा.